सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आपल्या समोर आज मुलाखत देण्यासाठी आहे डॉक्टर अशोक बगडिया। औरंगाबादमध्ये मराठवाड्यामध्ये ज्या काही प्रसिद्धीच्या संदर्भामध्ये चांगले डॉक्टर मानले जातात त्यापैकी यांचं फार मोठ्या प्रमाणात नाव आहे। मी यांना पहिला प्रश्न विचारतो की आज भारताला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून, तुम्ही पाहिलेले भारताचा त्यावेळचा दिवस आणि आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनाने कसे कसे बदलत गेले? हे बघा, मला या कार्यक्रमात किंवा या मुलाखतीत बोलवलं म्हणून तुमचे खूप धन्यवाद। आता तुम्ही हे प्रश्न विचारला की पूर्वी आरोग्यसेवा, आणि मी एक गायनाकॉलॉजिस्ट आहे, तर पूर्वी आमचे माता मृत्यू प्रमाण खूप होते, पण आता अत्याधुनिक पद्धतीने जे उपचार होत आहेत, जे नवीन डेव्हलपमेंट आलेले आहे, त्याच्याने माता मृत्यू दर आणि नवजात बाल मृत्यू दर खूपच कमी झालेला आहे। 75 वर्षात तर हे डेफिनेटली भारताची खूप चांगली प्रोग्रेस आहे। आता दर गर्भवती माताला ॲम्ब्युलन्स मिळते, घरी जाऊन पेशंटला दवाखान्यात आणतात आणि योग्य तो उपचार करतात। 75 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर खेड्यापाड्यामध्ये दाई हा नावाचा एक प्रकार असायचा आणि दाई हा सर्वसामान्य डॉक्टरांच्या एका वैचारिक पातळीपर्यंत पोहोचण्याचा होता, त्यांचा तो अनुभव होता। ही आता पद्धत बंद झालेली आहे किंवा खेडेगावमध्ये असतील, परंतु प्रसूतीच्या संदर्भामध्ये अजूनही बरेच लोकांचे समज अपसमज आहे, गैरसमज आहे, तर या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? माझ्या मते आजकाल जे सोशल मीडिया आहे त्याच्यावर तर खेड्याचे मुलं पण आजकाल सोशल मीडिया खूप वाचतात। मला इथे दररोज खेड्याचे पोरं जे आपल्याला असं वाटतं यांना काही माहीत नाही, ते खूप प्रश्न विचारत असतात, कशी काळजी घ्यायची, काय घ्यायची, काय खायला द्यायचं, किती वेळ झोपायचं, किती वेळ काम करायचं, ते सर्व मला नेहमी विचारतात। त्या हिशोबाने ते चांगलीच उन्नती झालेली लोकांच्या नॉलेजमध्ये प्रसूती संदर्भात। मला काय वाटतं, आजच्या जमान्यात दही नावाची काही वस्तू अस्तित्वातच नाहीये। सर्व लोक येऊन खेड्याचे लोक पण थोडं दुखलं की चला दवाखान्यात, ते दवाखान्यात येतात, मग त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य उपचार मिळतो आणि माता मृत्यू दर खूप कमी होतात। आणि मी तुम्हाला परत म्हणतोय की भारतात महाराष्ट्र याच्या तर खूप एक पहिलं किंवा दुसरं स्थान आहे की जिथे माता मृत्यू दर खूप कमी झालेला आहे। आम्ही आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडंफार काम करतो, ते काम करत असताना आम्हाला अशाच बऱ्या गोष्टी जाणवल्या की येणारा जो रुग्ण आहे या रुग्णाच्या संदर्भामध्ये रुग्णाशी संवाद साधून समुपदेशन करणं फार महत्वाचं आहे, परंतु आमच्या माहितीप्रमाणे दुर्दैवाने समुपदेशन करणारी माणसं फार कमी आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता बघा, दोन प्रकारचे एक तर सरकारी डॉक्टर, एक आम्ही खाजगी डॉक्टर। बरोबर, सरकारी डॉक्टरकडे खूप गर्दी असते। बरोबर, तर ते एक पेशंटला 2-3 मिनिटं 4-5 मिनिटं देतात। सरकारी दवाखान्यात योग्य ते मार्गदर्शन त्यांना मिळत नाही, मिळत ते माहीत नाही, पण आमच्याकडे पेशंट आलं आम्ही त्यांना 15-20 मिनिटं देतो, त्यांची काही शंका असतील ते आम्ही पूर्ण निवारण करतो, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो। सर, सध्याला पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीने व्हायची आणि आपला अनुभव आहे याच्यामध्ये, तर याकरता आज सिझरिंगचं प्रमाण वाढलेलं आहे, यामध्ये रुग्णांचं काय थोडंसं देखभाल व्यवस्थित करत नाही आहे किंवा मार्गदर्शन मिळत नाही, यामुळं होतंय का सिझरिंगचे प्रकार का वाढत आहे? सिझरिंगचे प्रकार का वाढत आहे? पूर्वी तुम्हाला आताच बोललो की पूर्वी माता मृत्यू, नवजात शिशू मृत्यू तर खूप होतं जेव्हा सिझेरियन तुम्ही नाही करत होते, पण आता जेव्हा सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं आहे
मुळात त्या माता मृत्यू दर खूप कमी झाला आहे आपल्या हातात, नाही तर माव वाचली बालकेला. आम्ही जे सिजेरियन करतो ते आई करता पण करतो आणि बेबी करता पण करतो, समजलं ना? तर समजा की बेबीला प्रॉब्लेम आहे, पोटात संडास केली तर आम्ही सिजेरियन करतो. पूर्वी काय होतं, बेबी गेलं तर गेलं, आई वाचायला पाहिजे. आता सिजेरियन दोन्ही दोघा करता करतो म्हणून सिजेरियन रेट वाढले. आणि दुसरं, आजकालचे जे खूप हायली एज्युकेटेड जे सांगतात ते काय म्हणतात, आम्हाला नॉर्मल डिलिव्हरी नको, खूप पेशंट दॅट वी कॉल हे जे सिजेरियन ऑन डिमांड. डिमांड झालं की आम्ही लोक आम्हाला मजबूर करतात सिजेरियन करायचे, पण आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. ॲटलिस्ट मी तरी असं नाही करत सिजेरियन ऑन डिमांड. महिलांची प्रसूती म्हणजे पुनर्जन्म मानला जातो, त्याच्यामध्ये एक धकधूक चालू असते तुमच्या याच्या दवाखान्यामध्ये येईपर्यंत काय होईल काय होणार नाही, ही धाकधूक कमी करण्याच्या दृष्टीने तुमचे काय प्रयत्न असतात? आम्ही आलेल्या पेशंटला ॲडमिट करतो, समजावून सांगतो, कळं आले तर घाबरू नका, आम्ही आहे, आमचे स्टाफ सिस्टर इथे आहे, शक्य तेवढं आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचे प्रयत्न करणार. समजलं, तुमचं बाळ पण चांगलं आहे, डोके पण चांगले आहे, त्यांना आम्ही बालाचे डोके आपण देतो. आमच्याकडे स्पेशल डॉक्टर आहे, त्यांच्याने आम्ही बालाचे डोके वगैरे सर्व त्यांचे सांत्वना होते, त्यांचे नातेवाईकांना आम्ही घेतो. आणि आजकाल तर आम्ही नवीन ट्रेंड सुरू केलं, पेशंटचे एक नातेवाईकाला आम्ही आतच ठेवतो डिलिव्हरीच्या वेळेस, म्हणजे पेशंटची हिंमत वाढते. महिलांना प्रसूती वेदना सुरू होतात आणि तेव्हापासून तर तुमच्याकडे येणारं मूल मुलगी जे काय असेल ते जन्म होईपर्यंत त्या महिलेने काय काय गोष्टींचा बारकाईने विचार करायला पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला तर सुरुवात पाहिजे, जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हापासून त्याने डॉक्टरचं मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे. दुसरा महिना, तिसरा महिना सुरुवातीला आम्ही सोनोग्राफी करतो, पूर्ण ब्लडचे रिपोर्ट्स बघतो, मग अजून दोन महिन्याने सोनोग्राफी करतो, गर्भ वाढलं की नाही वाढलं ते बघतो. मग ते काही टेस्ट असतात, बेबीला काही कंजनायटल किंवा जेनेटिक प्रॉब्लेम आहे का ते बघतो. हे सर्व बघतो, नऊ महिने झाल्यावर जेव्हा ती कळं घेऊन येते तेव्हा मी त्याला म्हणतो, बाई धीर धर, सर्व व्यवस्थित आहे आतापर्यंत, तुझे बी पी पण वाढलेला नाही आहे. कोणाचे बी पी वाढलेलं असतात त्यांना त्या हिशोबाने आम्ही सांत्वना देतो की आम्ही इंजेक्शन दिलेले आहे, तो आपण आपल्यात अजून बी पी वाढेल, हां थोडं हिंमत ठेव. आपल्या याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी यांच्या जन्माच्या संदर्भामध्ये काही उपचार पद्धती ज्या आहेत निदान केलं जातं, त्या निदानामध्ये सत्यस्थिती आणि किती जवळपास जाऊ शकतो आपण? समजा आपण एखाद्या सांगतात की पाहिल्यानंतर मूल होणार की मुलगी होणार आहे हे आपण सांगू शकता, हे ठोकताळे असतात, पण याच्यातला खरा अर्थ तुमचा आत्तापर्यंत अनुभव काय आहे? मला वाटतं मुलगा मुलगी काही डॉक्टर करतात आणि त्यांचे 70-80% बरोबर करून निघतात, पण जेव्हापासून हा PCPNDT ॲक्ट आलेला आहे, जेव्हापासून सोनोग्राफी इन्स्पेक्शन सुरू झालेलं आहे, खूप लोकांनी हा म्हणजे जे करत होते त्यांनी सर्व पडते खूप कमी झालेलं आहे. सुरुवातीच्या ज्या प्रसिद्धी होत्या त्या संदर्भामध्ये असं काही सांगितलं जायचं त्याच्यातलं खरे खोटंपणा आपण त्याच्यातले तज्ज्ञ असल्याकारण मी सांगू शकत की गर्भ आतमध्ये असला, गर्भाश लेकरू ज्या पोटामध्ये असलं तर त्यावेळेस होणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग एखाद्याच्या आईचं ओरडणं असेल, वडिलांचं संतापणं असेल किंवा कर्कशी आवाज जाणारे असतात रस्त्यावरून जाणारे, त्यांचा परिणाम त्या लेकरावरती होतो असं अध्यात्म आणि याच्यामध्ये लिहिलं गेलंय, याच्यातलं सत्य किती आहे आणि त्याला आधार काय? सत्य फक्त एवढंच आहे की जसं संस्कार आईला वडिलांना असतील जेनेटिकली ते गर्भामध्ये जाणार आहे. अच्छा, बाकी बाहेर जे आवाज येत म्हणजे आई घाबरली एकदम तर मग केव्हा काय अबॉर्शन होण्याची भीती, पण संस्कारमध्ये त्याचा काही फरक नाही पडत. आरोग्य जागृती.